Hello students, a very good morning to all of you. Now previous lecture we have seen question tag. Okay, now related to that question tag, today we are going to learn about short answer. Ata question tags just related short answer ha grammar madil bhag ahe. Tar short answer manje kay, tar thodkyat uttar asa tacha shabdasha artha hoto. Manje question tag madhe jasha prakare apan क्वेश्चन टैग तैयार करतो एखादा वाक्याचं क्वेश्चन टैग तैयार करतो ते क्वेश्चन टैग कसं तैयार केलं आपण पाहिलं. आता शॉर्ट आंसर काही प्रश्नांची उत्तर पॉझिटिव वे किंवा निगेटिव वे ने थोडक्यात उत्तर देणं हे कशा प्रकारे असतं तर तुम्हाला एग्जाम मध्ये यावर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. नाव लेट वी स्टार्ट. नाव द मोस्ट यूजुअल फॉर्म ऑफ शॉर्ट आंसर टू वर्बल क्वेश्चन. आता वर्बल क्वेश्चन म्हणजे तोंडी उत्तर. तर तोंडी उत्तर देण्यामध्ये शॉर्ट आन्सर हे बऱ्याच वेळा वापरले जातात तोंडी उत्तर देण्यासाठी. दॅट इज क्वेश्चन्स बिगिन विथ अँड ऑक्झिलरी. म्हणजे जर का एखादा क्वेश्चन जर का ऑक्झिलरीने स्टार्ट होत असेल, ऑक्झिलरी म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, सहाय्यकारी क्रियापदाने जर क्वेश्चन चालू होत असेल तर त्याचं उत्तर हे नेहमी शॉर्ट आन्सरमध्ये येतं. सहाय्यकारी क्रियापदाने चालू होणाऱ्या प्रश्नाचं उत्तर हे शॉर्ट आन्सरमध्ये येतं. सहाय्यकारी क्रियापद म्हणजे तुम्हाला आपण पाहिलेली आहेत हॅड, हॅज, इज, वॉज, वेअर, ही जी काही आहेत ती सहाय्यकारी क्रियापद आहेत. म्हणजे असे प्रश्न की जे सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात होतात, डब्ल्यू एचने स्टार्ट न होता, म्हणजे व्हॉट, वॉज, व्हेन या डब्ल्यू एचने स्टार्ट न होता सहाय्यकारी क्रियापदाने चालू होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं ही नेहमी शॉर्ट आन्सरमध्ये असतात इन वर्बल टाईप. म्हणजे तोंडी उत्तरं देण्यासाठी शॉर्ट आन्सरमध्ये येतात. तर इन द शॉर्ट आन्सर क्वेश्चन देर आर टू फॉर्म. फर्स्ट फॉर यस फॉर फर्स्ट फॉर वी कॅन से द इफ द आन्सर वी हॅव टू टेल इन येस इन पॉझिटिव्ह वे. तुम्हाला जर पॉझिटिव्ह वेने येसमध्ये आन्सर द्यायचं असेल तर कशाप्रकारे द्यायचं, आणि जर का आन्सर नोमध्ये म्हणजेच निगेटिव्ह वेने द्यायचं असेल तर कशाप्रकारे, हे दोन पॅटर्न आहेत. फर्स्ट पॅटर्न इज ऑफ येस क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला जर का उत्तर हे येसमध्ये द्यायचं असेल तर पॅटर्न कसा असतो, येस प्लस प्रोनाऊन, येस प्लस प्रोनाऊन प्लस ऑक्झिलरी. मतलब पहिल्यांदा येस लिहायचं, येस त्यानंतर कॉमा, येस नंतर कॉमा द्यायचा आणि त्यानंतर प्रोनाऊन. तुमच्या सेंटेन्समध्ये तुमच्या विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाच्या सेंटेन्समध्ये जे कोणतं प्रोनाऊन असेल ते प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे तुम्हाला माहिती आहे ही, शी, इट, दे हे जे काय आहेत ते प्रोनाऊन्स आहेत, बरोबर. मग ते प्रोनाऊन येस त्यानंतर प्रोनाऊन आणि ते प्रोनाऊन लिहिल्यानंतर ऑक्झिलरी. त्या सेंटेन्समध्ये जो ऑक्झिलरी वर्ड आलेला आहे, सहाय्यकारी क्रियापद जे आलेलं आहे ते सहाय्यकारी क्रियापद, हे झालं येस टाईप क्वेश्चनसाठी. आणि जर का नो टाईप क्वेश्चन असेल तर नो टाईप क्वेश्चनसाठी नो प्लस प्रोनाऊन, नो त्याच्यानंतर प्रोनाऊन प्लस ऑक्झिलरी. म्हणजे नो प्रोनाऊन ऑक्झिलरी इथपर्यंत येस टाईप क्वेश्चनसारखं, आणि त्याच्या पुढे प्लस एन टी किंवा नॉट जोडायचं. ओके, हे झालं नो टाईप क्वेश्चनसाठी. आता आपण एक्झाम्पल्स बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फर्स्ट क्वेश्चन इज दॅट आर यू गोइंग टू स्कूल. आता आर हे आहे ऑक्झिलरी वर्ब, बरोबर. आर हे ऑक्झिलरी आहे, मग ऑक्झिलरीनं स्टार्ट झालेला क्वेश्चन आहे म्हणून आर यू गोइंग टू स्कूल हा क्वेश्चन आहे. तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला एस टाईपमध्ये आन्सर द्यायचा असेल तर तुम्ही कसं द्याल, येस आय एम, येस आय एम, येस जसं पॅटर्न सांगितलं त्याप्रमाणे. त्यानंतर प्रोनाऊन काय आहे, आय हे प्रोनाऊन आहे. त्यानंतर पुन्हा ऑक्झिलरी दुसरं काय आहे तर एम, येस आय एम, हे झालं येस टाईपमध्ये. जर का तुम्हाला नो टाईपमध्ये आन्सर द्यायचं असेल, तुम्ही जर का स्कूलला नाही जाणार आहे, मग ते आन्सर येणार नो टाईपमध्ये, मग त्यासाठी नो प्लस आय प्लस एम प्लस नॉट. नो आय एम नॉट म्हणजे कोणता पॅटर्न, नो प्लस प्रोनाऊन प्लस ऑक्झिलरी प्लस एन टी म्हणजेच नॉट. ओके, त्यानंतर अजून एक एक्झाम्पल बघूया. कॅन यू ड्राईव्ह अ कार,
कैन यू ड्राइव अ कार. आता सेंटेन्स जे आहे ते ऑक्झिलरीन स्टार्ट झालेला आहे. क्वेश्चन जो आहे तो ऑक्झिलरीन स्टार्ट झालेला आहे. कैन, दिस इज द ऑक्झिलरी वर्ब. मग कैन यू ड्राइव अ कार, तू कार चालवू शकतोस का? ओके, देन द आन्सर विल बी इफ द यस टाइप आन्सर इज इन युअर यस टाइप. यस टाइपमध्ये आन्सर असेल तर कसं येणार? येस प्लस आय प्लस कॅन, म्हणजेच येस प्लस प्रोनाउन प्लस ऑक्झिलरी. प्रोनाउन काय आहे त्या सेंटेन्समध्ये? आय. आणि ऑक्झिलरी काय आलेलं आहे तर कॅन. ओके, त्यानंतर जर का क्वेश्चन नो टाईपमध्ये द्यायचा असेल आन्सर, तर नो म्हणजेच झालं नो, प्लस प्रोनाउन काय आहे? आय, प्लस ऑक्झिलरी कॅन. आणि ऑक्झिलरीला काय अटॅच केलं? नॉट. कॅन नॉट म्हणजेच कांट. कांट इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ कॅन नॉट. नो आय कॅन नॉट. ओके, देन थर्ड एक्झाम्पल, इज युअर सन मॅरिड. इज युअर सन मॅरिड, मग हे सुद्धा क्वेश्चन कशाने स्टार्ट झालेलं आहे? ऑक्झिलरीने. ऑक्झिलरी इज हे ऑक्झिलरी वर्ब आहे. इज युअर सन मॅरिड, तुझ्या मुलाचं लग्न झालेलं आहे का, असा प्रश्न आहे. देन इफ युअर आन्सर विल बी इन यस टाईप, यस टाईप आन्सर असेल तर येस ही इज, येस प्लस प्रोनाउन प्लस ऑक्झिलरी. येस ही इज, ऑक्झिलरी इज आहे बरोबर, प्रोनाउन काय आहे? ही आणि येस. त्यानंतर जर तू आन्सर नो टाईपमध्ये असेल तर नो कॉमा ही इजंट. नो ही इजंट, नाही त्याचं झाले लग्न झालेलं नाही हे सांगण्यासाठी नो ही इजंट. मग हे झालं नो प्लस प्रोनाउन प्लस इज, हे ऑक्झिलरी आहे, प्लस इज नॉट. आता नाव वन थिंग यू हॅव टू कीप इन माइंड वाईल द शॉर्ट आन्सर, वाईल गिविंग द शॉर्ट आन्सर आन्सर्स, तुम्ही ज्यावेळेस शॉर्ट आन्सर हे देत असाल त्यावेळेस ते आन्सर्स लिहिताना आफ्टर येस अँड आफ्टर नो यू शूड गिव्ह कॉमा अँड देन प्रोनाउन प्लस ऑक्झिलरी ऑर प्रोनाउन प्लस ऑक्झिलरी प्लस नॉट. आता तुम्ही ज्यावेळेस आन्सर लिहित असाल ते त्यावेळी लिहित असताना यस टाईप असू दे क्वेश्चन किंवा नो टाईप असू देत, जर तुम्हाला यस टाईपमध्ये आन्सर द्यायचं असेल तरीसुद्धा येस लिहिल्यानंतर डोंट फगेट टू गिव्ह कॉमा. यस नंतर नेहमी कॉमा द्यायचा. शिवाय नो टाईप क्वेश्चन जरी असेल तरी नो लिहिल्यानंतर सुद्धा पुन्हा कॉमा द्यायचा. येस कॉमा, येस कॉमा प्लस प्रोनाउन प्लस ऑक्झिलरी. ओके, आणि नो टाईपसाठी नो कॉमा प्लस प्रोनाउन प्लस ऑक्झिलरी प्लस एंटी. ओके, हियर वी हॅव डन विथ अ शॉर्ट आन्सर क्वेश्चन, इट इज रिलेटेड टू द क्वेश्चन टॅग ओनली. नाव इन द नोट्स आय विल गिव्ह मोर एक्झाम्पल्स. थँक्यू.